धन्यवाद दीपक पाटील सर। पुनः एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। स्वर्गीय गौरव धर्मा गायकवाड़ स्मृति चषक 2023 हे पर्व पहिले या स्पर्धेचं आणि आजच्या दिवसातील प्रथम फेरीतील हा तिसरा सामना आणि आजच्या एकूण मॅचेस पाहता हा चौथा सामना आहे। या अगोदर दोन सामने जिंकून हीर 11 चेन द गेम ओडब्ल्यू बी हा संघ मात्र डायरेक्ट सेमीफायनल मध्ये पोहोचलाय। कारण दोन दिवसांची स्पर्धा आहे, 16 संघ म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये 8-8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि आजच्या दिवसातील महामुकाबला जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि त्यांच्या विरोधात प्रेमनाथ 11 मोरबी। पहिला षटक टाकण्यासाठी परेश ठाकूर समोर केतन, पहिलाच बॉल फुल टॉस होता, कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला हा जबरदस्त फटका, आक्रमण चौकार। केतन मात्रेचा तडाखा पहिल्याच बॉल वरती सोसावा लागतो तो परेश ठाकूरला, नामवंत फलंदाज केतन उडवलाय चेंडू पॉइंटच्या वरतून, बॉल चाललाय डीप कव्हरला, षटकार 6 धावा। काय कमालीचा फटका आहे पहा, ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पकडायची होती खडे खडे, ऑन द टोस स्क्वेअर ड्राइव्ह लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह फार क्वचित तुम्ही पाहिला असेल, परंतु तो पाहायला मिळतो केतन मात्रे कडून। पॉइंटच्या दिशेने हा अशा पद्धतीचा लॉफ्टेड फटका खेळणं खूप कठीण काम आहे, परंतु अगदी साधं सोपं करत असताना केतन मात्रे आपल्या फलंदाजीतली ताकद सध्या तो मैदानावरती सिद्ध करतोय। 2 चेंडूमध्ये 10 धावा झाल्यात। परेश ठाकूर चर्चा करतात टीमचे कॅप्टन रोशन पाटील आणि त्याचबरोबर मुकेश ठाकूर, काल मंत्र देत असताना परेश ठाकूरला, दोन्ही ताकदवान संघ, दोन महासत्ता आहेत, एक ठाणे मधील वाकळण आणि एक रायगड मधील मुरबी, हा संघ 10 धावा झाल्या 10। फुल्लर लेनचा बॉल कव्हर्सला खेचला, क्षेत्रक्षक आहे आणि ते झेल सुटलाय, प्रॉपर फिल्डिंग सेटअप केला होता। या अगोदरच्या चेंडूवरती चर्चा हीच चालू होती, आपण एक प्लेयर सजवलाय कव्हर्सला, थोडा आणखी वरती चेंडू जाऊ द्या आणि तसा चेंडूही टाकला परेशने, परंतु तिथे झेल सुटला केतन मात्रेचा, आणखी एक्स्ट्रा एफर्ट्स व्हायला हवे होते। केतन मात्रेचा झेल पकडायचे त्यासाठी अतोनात प्रयत्न करायला हवे, कारण हा ट्रम्प कार्ड आहे या टीमचा, महत्त्वाचा खेळाडू आहे, सरस सेनापती गारद झाला असता झेल घेतला असता दर। 11 धावा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतमधली कडा घेऊन शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट मिडविकेटला मात्र चेंडू येतोय। 1 धाव एकेरी धाव संख्येने स्कोर आतापर्यंत 12। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। स्वर्गीय गोरख धर्मा गायकवाड स्मृती चषक पहिला दिवस आज या स्पर्धेचा चालू असलेला सामना जीजी स्पोर्ट्स वाकण विरोधात प्रेमनाथ 11 मोरबी। आडव्या बाटने खेळण्याचा इथे प्रयत्न, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, टेनिस क्रिकेटवरती अत्यंत प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व, कोणतीही स्पर्धा असू दे, रायगड असू दे किंवा ठाणे असू दे, खेळाडू कोणताही असू दे, त्याच्या मागे त्यांचं पाठबळ आहे नेहमी लाभतं। सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांचं आगमन या मुख्य मंचावरती होतोय, सहर्ष आणि सहर्ष स्वागत साहेब आपलं या मुख्य मंचावर या स्पर्धेच्या निमित्ताने। धाव संख्या 13 फुल टॉस बॉल समोर खेचलाय फटका वाडीश लॉंगांच्या दिशेनं, जीत बोरीच्या बॅट मधून निघतो हा चौकार। पहिल्याच ओव्हरमध्ये जीजी स्पोर्ट्स वाकण संघाच्या फलंदाजीत ते आक्रमकता सिद्ध केले दोन्ही फलंदाजांनी। केतन मात्रे 4 चेंडू 12, जीत बोर 2 चेंडू 5। पुन्हा एकदा डिस्कशन चालू आहे बंटी ठाकूर, मुकेश ठाकूर आणि रोशन पाटील यांच्यामध्ये। विकेट्स घेणं फार गरजेचं आहे, हे खेळाडू इतके आक्रमक आहेत, ते मैदानावरती असल्यानंतर धावांचा ते पाऊस पाडतात यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही आहे, हे ठाऊक आहे रोशन पाटीलला, त्या कारणास्तव मीटिंग घेण्यात आली आणि आता गोलंदाजीसाठी येतोय दुसऱ्या षटकात।
आज समीर ठाकूर, सॅम ठाकूर एक चांगला ऑलराउंडर या टीमचा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अगदी विकेटला चिकटून उभा आहे तो बंटी आणि केतन मात्र एक तगडे आव्हान त्याच्या समोर आहे. धीम्या गतीचा बॉल पिक केलाय, पाठवलाय मिड विकेटला. ज्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत षटकार मारणं कठीण काम होतं, केतन मात्र आला आणि ठोकलाय त्याच दिशेनं षटकार. बॅटर आहे केतन मात्रे, गोलंदाजांचा कर्दन काळ केतन मात्रे. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू, हलक्या हाताने फक्त दिशा दिले तडम्यांच्या रिजन मध्ये हा चेंडू. शेवटी प्रयत्न केले परंतु अडला नाही, चेंडू जाणार सीमारेषा पार. षटकारानंतरचा हा चौकार. केतन मात्रेची ताकद पाहिली या चेंडूवरती, केतन मात्रेची नजाकत पाहिली. सक्सेसफुल बॅटर केतन मात्रे. हा चेंडू थोडा मागे ठेवला, उसळी देखील कमी दिली. केतन मात्रेला समजेल त्या अगोदर चेंडू मात्र खाली राहिला आणि त्यानंतर विकेट किपरच्या मागे निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता, धमाकेदार सुरुवात. जीजी स्पोर्ट्स वाकण संघाची मुरबी संघाच्या विरोधात आतापर्यंत धावा झाल्या त्या 27. प्रोजेक्टेड स्कोरवरती नजर टाकली तर तब्बल 90 दाखवतोय. आडव्या बॅटने स्पर्धेतील सर्वाधिक लांब लचक षटकार खेचलाय तो केतन मात्रेने. काय या खेळाडूचे असंख्य चाहते आहेत, काय या खेळाडूवरती कित्येक क्रीडा रसिक प्रेम करतात. अगदी छोटे छोटे चिमुरडे देखील केतन मात्रेवरती प्रेम करतात. 33 धावा. पुन्हा एकदा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाही. मिड विकेटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय. खरं तर गोलंदाज बचावला असंच म्हणावं लागेल. ज्या आवेशात सध्या फलंदाजी करतोय केतन मात्रे. एकेरी धावसंख्येने स्कोर 34-34. स्वर्गीय गोरख धर्मा गायकवाड स्मृती चषक नवीन विठ्ठल रखुमाई क्रीडांगण ओळे मध्ये आपण आहात. आजच्या दिवसातील प्रथम फेरीतील हा तिसरा सामना. शॉर्ट ऑफ लेंथ मिड ऑफ ला क्लिअर केलाय हा खेळाडू, असा आहे टिपिकल स्टाईल आहे त्याची. डायगोनल बॅटने मिड ऑफच्या वरतून मारलेला हा अचंबित करणारा चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि दोन ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्या त्या 38. मुख्य मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय, क्रिकेटप्रेमी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. स्वर्गीय गोरख धर्मा गायकवाड स्मृती चषक 2023 मध्ये काय बॅटिंग चालू आहे केतन मात्रे आणि त्याचबरोबर जीत बोईरकडून. केतन मात्रे 9 चेंडू 29 आणि 3 चेंडूमध्ये 9 धावा कुठल्यात आतापर्यंत जीत भोईरने. इथे प्रश्नाचं उत्तर अर्थातच विकेट्स घेणं फार गरजेचं आहे आणि ती विकेट घेण्यासाठी स्वतः आता बंटी ठाकूर आलाय. 38 धावा. लोअर फुल टॉस बॉल कव्हरच्या वरतून उडवलाय. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं सहज रीतीने आक्रमण चालू आहे ते केतन मात्रेचा चौकार. स्विचिंगचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फिरकी ओळखली बंटी ठाकूरची. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता तडब्यांच्या दिशेनं, जरूर प्रयत्न केला केतनने परंतु टर्न जास्त मिळाला तो बंटी ठाकूरला. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल.
अकरा चेंडू 33 वरती खेळतोय केतन मात्रे, धाव आहेत त्या 42, मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे खराब कामगिरी, 22 स्वरूपात मिळतील धावा, 4 चौकार। चौकार 22 होता आतापर्यंत, 3 चेडू मध्ये बंटी ठाकूर ने 4 धावा दिल्यात, हे देखील विसरून चालणार नाही। पुन्हा एकदा बॅट वरती व्यवस्थित चेंडू आला नाही, बंटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। ओळखले केतन मात्रे आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक बॉल वरती चौकार षटकार मारण्याचा हेतू त्याचा आहे, हे ओळखून थोडी लेंथ मागे खेचले आणि वळण देण्याचं काम जास्त तो करतोय, टप्पा अचूक ठेवलाय। धावसंख्या 47, पहिल्याच 2 ओव्हर मध्ये धावा होत्या त्या 38, तीसरा षटक मार्गस्थ है। प्रेमनाथ मुरबी विरोधात जीजी स्पोर्ट्स वाकण 47 धावा, दोन्ही फलंदाज 250 अधिक स्ट्राइक रेट ने खेळतात। शॉर्ट ऑफ लेन चा चेंडू पॉइंटच्या वरतून, प्रैक्टिस मैच जणू काय चालू आहे, तशीच फलंदाजी जीत भोईर कडून, षटकार 6 धावा। केतन मात्रेची फलंदाजी आणि जीत बोरची फलंदाजी या गोष्टींचं विश्लेषण करायचं झालं तर केतन मात्रे ठोकून मारतो, जीत बोरी ठेचून मारतोय। क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून इनफील्ड क्लियर करणारे आतापर्यंतचा हा तिसरा फटका त्याचा होता, 2 चौकार 1 षटकार। पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पॉइंटच्या वरतून मनगडाचा पुरेपूर वापर करत स्वीपर कव्हरला मारलेला आणखी एक दर्जेदार चौकार, जीत भोईरच्या बॅटमधून 3 ओव्हरचा खेळ समाप्त। टोटल ऑन स्कोर कार्ड जीजी स्पोर्ट्स वाकण संघाची धावसंख्या तब्बल 57। केतन मात्रे 13 चेंडू 34, जीत भोईर 5 चेंडू 19। आज मुरबी संघाचे प्रमुख गोलंदाज देखील अनुपस्थित आहेत, मला वाटते संकेत दिसत नाहीये, त्याचबरोबर एक लेफ्टी बॉलर या टीमचा विघ्नेश, जो मला असं वाटते की रायगड मधील एक लेजंड बॉलर बनण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये, तो देखील अनुपस्थित आहे। परंतु थांबवावं लागेल उर्वरित खेळाडूंना, कारण हा संघ असा आहे फलंदाजी करत असताना 90 पार देखील दावा करतो मुरबी, आणि या वर्षी त्यांनी ते काम केलंय। लॉन्ग ऑन बाउंड्रीच्या दिशेनं जितका उंच तितकाच लांब, गगनभेदी गगनचुंबी षटकार केतन मात्रेच्या बॅटमधून। आल्या अर्धशतक होईल का, 15 चेंडू 46 वरती खेळतोय केतन मात्रे, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि ते झेल, काय झेल घेतलाय गली रिजन मध्ये, अर्धशतक हुकलं, झेल तिथे घेतला विनीतने, खरोखरच प्रतिम झेल त्याने घेतला आणि इनिंग समाप्त झाली ती केतन मात्रेची। 15 चेंडू 16 चेंडू 46 धाव संख्येची इनिंग साकारली, बॅटिंग आवडली असेल केतन मात्रेची तर एकदा जोरदार टाळी त्याचं स्वागत करा, कमालीची फलंदाजी, अफलातून फटकेबाजी, 5 षटकार 3 चौकार, 287 च्या स्ट्राइक रेटने तो मात्र खेळला।
असेल हेच का ते गोलंदाज मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध आलेला हा फटका दोन धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न मात्र इथे होतोय टोटल जाऊन पोहोचेल वाकण संघाची 78 वर 78 अध्यापही चौथा षटक समाप्त झालेला नाहीये एक चेंडू शिल्लक आहे पुढील होणारा सामना विहान खाडेकर 11 जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी विरोधात जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स नेरे आडव्या बॅट ने बॉल पाठवलाय तो मिड विकेट बाउंड्री लाइन च्या पलीकडे षटकारांचा पाऊस पाडलाय तो वाकण संघाने संघाने मुरबी संघाच्या विरोधात 8 षटकार मारलेत आणि 6 चौकार मारलेत म्हणजे 14 चेंडूंवरती तब्बल मॅक्झिमम स्कोर त्यामध्ये 46 धावा होत्या केतन मात्रेच्या आणि आता अविनाश भोईरी पार्टी जॉईन करतोय रोशन पाटील अंतिम षटकामध्ये टीमचा कॅप्टन आहे एक्सपिरियन्स प्लेयर समोर जीत भोईर 84 धावा कव्वरच्या दिशेनं जरूर केतन मात्रेचं मी कौतुक करेल परंतु आजच्या दिवसातील सर्वाधिक उत्कृष्ट फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कव्वरच्या वरतून मारलेला लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह बाय जीत भोईर षटकार पूर्णांक 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि आतापर्यंत धावा झाल्या त्या तब्बल 90 सर्वाधिक स्कोर या स्पर्धेतील ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू जागा बनवत लेग स्टंपच्या थोडा बाहेर गेला तिथून उडवला चेंडू षटकार लेग कटरचा वापर स्क्वेअर लेगच्या दिशेने जीत भोईरच्या बॅटमधून आणखी एक षटकार धावसंख्या 6 46 खेळला केतन मात्रे 7 चेंडू 31 खेळतोय जीत भोईर पहिल्यांदा असं घडतंय मुरबी संघाच्या विरोधात इतकं मोठं आक्रमण सलग 3 षटकार जीत भोईर कडून आणि 100 पार धाव संख्या जीजी स्पोर्ट्स वाकण संघाची 102 धावा धाव फलकावरती जीजी स्पोर्ट्स वाकण संघाच्या 4.3 ओव्हर मध्ये तब्बल 27 चेंडूंमध्ये 102 धावा कुठल्यात केतन मात्रे जीत भोईर अविनाश भोईर ही वाकण संघाच्या फलंदाजीतली आक्रमकता आहे परंतु हे विसरून चालणार नाही तेवढीच आक्रमकता मुरबी संघाकडे देखील आहे हा टप्पा चेंडू थोडा खाली राहिला निर्धाव चेंडूची होते ते सांगता खूप मोठ्या लक्ष्याचा पाठला करावा लागणार आहे मुरबी संघाला यंदाच्या हंगामामध्ये 90 पार धावा त्यांनी कुठलेले आहेत फलंदाजी आहे पाहूया आज या धावांचा पाठला कशा पद्धतीने करतील फुल टॉस बॉल करून घेतलाय लॉन्ग बॉलच्या दिशेने आणखी एक षटकार जीत भोईरच्या बॅटमधून 10 चेंडू 43 वरती खेळतोय जीत भोईर
साहेबांचा सन्मान करण्याची विनंती करतोय। मदनजी मुंगाजी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते रुद्रवीर स्पोर्ट्स विहान खाडेकर 11 जीवदानी बामणडोंगरी राजेंद्र पाटील साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न होतोय। मदन मुंगाजी साहेबांच्या शुभ हस्ते अत्यंत क्रिकेट प्रेमी त्याचबरोबर साध सिंपल असं हे व्यक्तिमत्व आणि हे आजोळ आहे दादांचं पुन्हा एकदा दादांचं आपण स्वागत करूया। या 5 ओव्हर मध्ये 115 धावसंख्या डोंगरा एवढी धावसंख्या आहे। कशा पद्धतीने पाठलाग करेल मुरबी हा संघ हे आपण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये दीपक पाटील सरांना। चला वाकण टीम 12th मॅन नाहीये, पेनल्टीला सामोरं जावं लागेल, ते म्हणत असतील आम्हाला काही फरक पडत नाही कदाचित। जाऊया मॅच कडे, 115 करायचे आहेत। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न झाला, लेग स्टंप चकवत गेलाय त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना ज्या मैदानावर सकाळपासून धावा होत नव्हत्या धावा होत नाहीयेत, बॉल बॅटवर येत नाहीये, पिच स्लो आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण सकाळपासून ऐकत आलो, त्याच पिचवर मात्र अक्षरशः पाण्याच्या धबधब्यासारखे कोसळले दोन फलंदाज। एज लागली होती, बॉल कदाचित स्टंपला लागलाय सुद्धा परंतु बेल्स पडलेली नाहीये त्यामुळे इथे सेफ असेल शुभम हा फलंदाज। शुभम आणि परेश ठाकूर प्रेमनाथ 11 मुरबी संघाकडून सलामीची जोडी, परंतु लक्ष फार मोठं आहे उद्देश पाटील फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय। राऊंड स्टम्प्स ने यावेळेस मात्र फिरून खेळला, हाफ फटका पुल केला होता, स्क्वेअर लेगकडे बॉल चालला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत, रन्स मिळतील दोन, दोन धावांच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ते 3 या आकड्यावर, 3 रन्स ऑन बोर्ड। गोलंदाजी पाहिली तर रोशन पाटील शेवटचं षटक आणि ते कमालीचं महागडं ठरलं, खरं तर 5 गोलंदाजांचा वापर केला गेला। इनसाइड आउट वाडे शॉट स्क्वेअर ड्राइव्ह केले, बॉलला पाठवलंय कप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेला, चेंडू जाईल सीमा पार, क्रिकेटच्या परिभाषेमधील एक दुर्मिळ फटका पाहायला मिळतोय। आज जातोय 6 धावन करता षटकार शुभमच्या पाठमधून। चांगला फटका पाहायला मिळाला शुभमच्या बॅटमधून, खोदून काढला हा बॉल, ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी, थोडंसं मिसफील्ड झालं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सुरू केला आहे आणि या 2 धावा मात्र पूर्ण होत असताना धावसंख्या 2 ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतोय तो आतापर्यंत 11 या आकड्यावर। आज प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती जाणवते नेहमीच, कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी संघ, कारण ओमकार पाटीलचं न दिसणं स्वाभाविकच आहे, सगळ्यांना पडलेला प्रश्न। यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, पॉइंटच्या वरतून वाडे शॉट, कमालीचा फटका, चांगलं टायमिंग पाहायला मिळालंय, बॉलला पाठवले सीमा पार, शुभमच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार। धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर, या मॅच मध्ये धावा येत आहेत, फिरून खेळण्याचा प्रयत्न, इट्स अ नो बॉल कॉल, एक आणखीन एक धाव,
स्टंपिंग कदाचित त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तेच सांगत असताना पंच धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या आकड्यावर 18 आणि हा फ्रीडचा बॉल आहे. एक चांगली संधी आहे शुभमकडे एखादा मोठा फटका खेळण्याची. चांगला फटका ऑन साइडला परंतु फिल्डर आहेत. फ्रीडचा बॉल आहे त्यामुळे इथे फलंदाज सुरक्षित असणार आहेत. रन मिळाली एक एकरी दावेच्या बरोबरीनं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर तब्बल 19 धावा 19 रन सोनबोट. ज्या ठिकाणी धावा होत नव्हत्या तिथे आता मात्र धाव संख्येला सुरुवात झाली. दुपारच्या 17 मध्ये थोडासा खेळ बदललाय. फलंदाज आता मात्र आक्रमक रूप धारण आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं केतन मात्रे त्याचप्रमाणे जीत बोईर ज्यांच्या बॅटमधून कमालीच्या धावा खरं तर पाहायला मिळाल्या. केतन मात्रेच्या 46, जीत बोईरच्या 49, अविनाश बोईरच्या 3 बॉलमध्ये 14. ही बॅटिंग लाईन ऑफ हवी आहे वाकण टीमला. गेले काही दिवस आपण पाहतोय संघर्ष करतोय हा संघ. केतन मात्रे बाद झाल्यानंतर संपूर्णपणे फलंदाजी ढेपाळली जाते परंतु आज मात्र थोडासा आनंद केतनच्या चेहऱ्यावर सुद्धा असेल. कारण जीत भोईरचं फॉर्म मध्ये येणं वाकण संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. हे दोन फलंदाज फॉर्म मध्ये असले तर मग कोणत्याच संघाला मात्र हे ऐकणार नाहीयेत. एवढी प्रचंड ताकद क्षमता वेगळी दहशत दरारा नेहमीच या संघाचा पाहायला मिळालाय. परंतु थोडासा संघर्ष या हंगामामध्ये मात्र सुरुवातीच्या काळामध्ये त्यानं केलाय. केतन मात्रे आलाय पायकर मॅन फ्राउंड विकेट ना हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपर जीतच्या हातामध्ये. 32 बाईक 4 फोर व्हीलर सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर ऑल इंडिया लेवलचा जरी विचार केला ना तरी जबरदस्त फॉर्म मध्ये सुपर डुपर फॉर्म मध्ये त्याच्या बॅटमधून सातत्यानं धावा येतात हे एकमेव नाव आहे केतन मात्रे. राऊंड स्टम्प्स न इथे मिस्टामिक स्ट्रोक आहे. संधी आहे शॉर्ट कव्हरला. जेल टिपला फलंदाज बाद पहिली सफलता यावेळेस मात्र मिळेल ती जी जी स्पोर्ट्स वाकड या टीमला. पहिला धक्का परेश ठाकूरच्या स्वरूपामध्ये. पहिली सफलता अर्जित केली होती केतन मात्रेनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना. संदेश करावकर तिसऱ्या स्थानावर दाखल झालाय. आज प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती. ओमकार पाटील नाहीये, विकी पाटील नाहीये. विघ्नेश सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय परंतु तो बऱ्याच वेळेला लेदर क्रिकेटवर जास्त लक्ष असतं. संधी मिळाली तर तो ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतो. ओ लॉफ्टेड ड्राईव्ह इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कबसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये जेल. अल्या पावली माघारी परतावं लागेल करावकरला. संदेश करावकर शून्यावर होतोय बाद. दुसरी सफलता केतन मात्रेला. चौथ्या स्थानावर बंटी ठाकूर मैदानामध्ये दाखल झालाय. केतन मात्रे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. आणखीन एक विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये मात्र स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळणार का. राईट आर्म राऊंड स्टंप्स न बंटी यावेळेस मात्र अगदी सावधानतेनं गटकण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट झाला असता तर परतावं लागलं असतं. पॉइंटला फिल्डरच्या हातामध्ये चेंडू होता. शॉर्ट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये केतन मात्रेनं फक्त एकच धाव दिले. 20 धावा धावफलकावर. टॉप एज बंटी ठाकूरची आणि विकेट किपर जीत नटीपला जेल. तिसरी सफलता या ओव्हरमध्ये. ओव्हर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल केतन मात्रेचं. यशस्वी षटक. एकच धाव दिली या ओव्हरमध्ये आणि तब्बल 3-3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी संघाची धावसंख्या 3 बाद 20 धावा
त्यामुळे इथून मात्र बराच दूर पडलाय, खूपच जास्त अंतर राहिले, 115 धावा करायच्या आहेत, 2 धावांची पेनल्टी आहे कारण 12th मान नाहीये, परंतु त्याचा फारसा फरक पडणार नाही या टीमला। चित बोईर येतोय, चितचा हा चेंडू यावेळेस मात्र काढलाय शॉर्ट थर्डमॅनला, बीट करत बॉल चालला डीप थर्डमॅन मॉडेलच्या दिशेनं, 4 धावान करता चौकार। त्याच्याच बॅट मधून धावा, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र जीचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये मार्गस्थ होत असताना डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता। 24 धावा आतापर्यंत धाव फलकावर आहेत, इथे मात्र एज आणि पहा टॉप एज लागली होती आणि बॉल सरळ पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धाव, आणि त्याचप्रमाणे आणखीन एक विकेट पाहायला मिळते। मॅच मात्र एकतर्फी तुम्हाला पाहायला मिळेल कारण ज्यानं सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये खरं तर प्रतिकार केला होता थोडाफार तो शुभम पाटील, यावेळेस मात्र बाद होत असताना पद्धतीने मात्र हा झेल टिपलाय, ओ कमालीचा झेल, पाहूया वारंवार हा रिप्ले मधून। लव फुल टॉस बॉल आल्याला कव्हर्सला मात्र मारला होता, फटका चांगला होता, परंतु पहा एका हातामध्ये बॉडी बॅलन्स राखत हा झेल मात्र टिपलाय, कमाल केले। रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम, खास करून ओळेगावमधली कोणती स्पर्धा असली तर त्यांची हजेरी आम्हाला नेहमीच पाहायला मिळते। राजेंद्र दादा पाटील यांचं या ठिकाणाहून प्रस्थान होते, त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय। 22 स्वरूपात 4 धावा मिळतील त्या टीम मुरबीला, थोडंसं पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मात्र असेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावर, 28 फारसं राहिलेलं नाहीये का या मॅच मध्ये। नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज, वा एका बाजूला टीम बामणडोंगरी रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत संघ आणि दुसऱ्या बाजूला त्यांची लढाई असेल ती प्रवीण चोरघे बाली विस्फोटक फलंदाज आदित्यचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, टीम नेरे। दोन टीम्स मध्ये एक चांगली मॅच क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल। राउंड विकेट ना हा बॉल, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून क्रॅकिंग ड्राइव्ह, बॉल जाईल सीमा पार, 6 धावान करता षटकार। सर्वेच्या बॅट मधून मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय, क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू त्याच ठिकाणी विकेटवरच घरंगळत राहिला। आज प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थिती, कुठेतरी मुरबी संघ सगळे खेळाडू असले तर मात्र वेगळ्या एनर्जीनं, परंतु बऱ्याच वेळेला इंजरी, कारण विकी पाटीलची इंजरी आम्ही पाहिली होती, थोडासा दुखापतग्रस्त असू शकतो असा मला अंदाज।
ओमकार सुद्धा सुरुवातीला आपण पाहिले तर किंजल ट्रॉफी मध्ये तोही दोन मॅचेस खेळला नव्हता। चांगला बॉल, चांगला बॉल। मुरबी संघ म्हटला की मोस्ट फेवरेट संघ आहे बऱ्याच जणांचा, परंतु हाही संघ मात्र फॉर्म पासून साचपडतोय। या संघ फॉर्म मध्ये आला तर पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग त्यांचा गोळा होईल, कारण मुरबीची मॅच पाहायला अनेक जण बऱ्याच दूरवरून खरं तर क्रीडांगणाभोवती गर्दी करायचे, परंतु आता कुठेतरी ती उत्सुकता कमी व्हायला लागले। आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर, ज्यांचा गावचा संघ दिग्गज अंपायर सुनील पाटील सर असतील, जे मॉन्टी पाटील असतील, त्याचप्रमाणे भाऊ ठाकूर असतील, त्यांच्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। परंतु एकतर्फी लढत आहे, राहिलेलं नाहीये, कारण 115 धाबा एवढ्या धाबांचं टार्गेट। चांगला फटका खोलवट टप्प्याचा, हा बॉल खोदून काढला होता त्याला कव्हर पॉइंटला, एक धाबेत सिंगल रन, धावसंख्येमध्ये बदलाव 35 धाबा। मुकेश ठाकूर आणखी एक विस्फोटक नाव, कैलसवासी कुमार प्रेमनाथ इलेवन मुरबी संघाचं बुम बुम। थोडासा चेंज ऑफ पेस, लोवर वन कव्हर पॉइंटला आहे फिल्डर, जेल टिपलाय फलंदाज होईल बाद मुकेश ठाकूर, यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जातील।